तू स्वामिनी, तू कामिनी, तू शक्ती बुद्धी युक्तीची, तू शारदा संवादिनी। स्त्रीची अशी कित्येक रूप आणि याच रूपांनी तुमचं आमचं आयुष्य समृद्ध केलंय। आज याच रूपांचा सन्मान करण्याचा दिवस अर्थात 8 मार्च जागतिक महिला दिन। आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक रूपातल्या स्त्री प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आणि याच दिवसाच्या निमित्तानं आपल्यातील स्त्रीत्व आपल्या कर्तृत्वानं अधिक उजागर करणाऱ्या अशा कर्तबगार स्त्रियांच्या कार्याचा देखील सन्मान करूयात। न्यूज 18 लोकमतच्या या खास कार्यक्रमात तेजस्विनींची यशोगाथामध्ये गेलं संपूर्ण वर्ष आपण कोरोनाच्या संकटाशी दोन हात करतोय, मात्र या काळामध्ये कित्येक स्त्रियांनी आपल्या कक्षा अधिक विस्तारल्या आणि अगदी जीवाची बाजी लावून त्यांनी संकटांचा सामना केला। त्यापैकीच एक म्हणजे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर। किशोरीताईंनी या कसोटीच्या काळामध्ये जे काही काम केलं त्या कामानं निश्चितच एक आदर्श निर्माण केलाय। मास्क वापरतायत की नाही, जर नाही वापरत असतील तर कारवाई होणार। कोरोनाच्या संकटात महापौर किशोरी पेडणेकरांचं नेतृत्व मुंबईकरांना दिलासा देणारं ठरलं। 22 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांनी महापौर पदाची सूत्र स्वीकारली, पण महापौर पदाचा मुकुट पेडणेकरांकरता खऱ्या अर्थानं काटेरी मुकुट ठरला। कारण अवघ्या 3 महिन्यात देशावर आणि राज्यावर कोरोनाचं संकट आलं, लॉकडाऊन लागलं आणि खऱ्या अर्थानं पेडणेकरांची कसोटीच सुरू झाली। महापौर म्हणजे प्रथम नागरिक हा टेंभा न मिरवता त्या खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरल्या। मुंबईतल्या विविध रुग्णालयांमध्ये पीपीई किट घालून त्यांनी तिथल्या रुग्णांशी, डॉक्टरांशी, नर्सेसशी संवाद साधत समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला। अशा संकट समयी पण मी प्रथमच असली पाहिजे आणि मीच महिला म्हणून प्रथम नागरिक बनली, महापौरचा महान मिळाला तर मी मागे काय राहावं। आजच्या घडीला मुंबईकरांच्या सुखात पण मी पुढे असेल तर दुःखात पण मी, संकटासमयी पण मी पुढेच असली पाहिजे। कोरोनाच्या सुरुवातीला अनेक रुग्णांवर उपचार करताना रुग्णालयातल्या परिचारिका घाबरल्या होत्या। अशा वेळी नर्सेसचं मनोबल वाढवण्यासाठी पेडणेकर यांनी पुढाकार घेतला। महापौर पदाचा डामडौल बाजूला ठेवत त्यांनी नर्सिंग युनिफॉर्म अंगावर चढवून रुग्णसेवाही केली। त्यांना सांगायचं होतं की मी तुमच्याच यासारखी नोकरी केलेली आहे, ते कष्ट मला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही त्या कष्टाला घाबरू नका। उलट ही परीक्षा आहे, ह्या परीक्षेत तंतोतंत तुम्ही पास झाला तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही नोकरी कराल। कोरोना काळात सुरू झालेल्या महापौरांच्या जनजागृतीला मध्यंतरी ब्रेक लागला, त्याचं कारणही कोरोनाच होतं। कोरोनाशी लढता लढता त्याच कोरोनाच्या शिकार झाले। मात्र रुग्णालयातून परतल्यानंतर काही दिवसातच पुन्हा महापौरांची कोरोना विरोधात लढाई अधिक तीव्र झाली। सध्या मुंबई आणि महाराष्ट्राला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असताना महापौर पुन्हा रस्त्यावर उतरलेल्या बघायला मिळाल्या। पब बीपवर जर पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी घडत असतील, ह्यांना MRTP करून ह्यांना यांच्यावरती जो काही पॅन्डेमिकचा आपला जो ॲक्ट आहे तो ॲक्ट वापरून ह्यांना सबक शिकवली पाहिजे। परदेशातून परतणाऱ्या नागरिकांना हॉटेलमध्ये क्वारंटीन केलं जात होतं। नागरिक यातून पळवाट काढत होते तेव्हा किशोरी पेडणेकर यांनी थेट पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचत हॉटेल मालकांविरोधात थेट कारवाई करण्याचे आदेश दिले। नगरसेवक पदाचं मानधनही किशोरी पेडणेकर महापौर निधीत जमा करतायत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या या वाघिणीला न्यूज 18 लोकमतचा मानाचा मुजरा। तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर अशा या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि असंच एक महिला व्यक्तिमत्व आपल्या राज्यामध्ये, ते म्हणजे आपल्या खाकी वर्दीचा सन्मान करत गेली कित्येक वर्ष महाराष्ट्राची एक लेख कर्तृत्व गाजवतीये।
गुन्हेगारीच्या जगतामध्ये गुन्हेगारांना वटणीवर आणून औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या SP मोक्षदा पाटील यांनी कित्येक मुलींना धैर्यानं जगायला शिकवलंय. ज्यांना पाहताच आदरयुक्त भीती वाटेल अशा व्यक्तिमत्वाच्या आणि औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या SP मोक्षदा पाटील. कर्तव्यनिष्ठ आणि महिला सुरक्षिततेसाठी वाहून घेतलेल्या मोक्षदा यांच्या कामाची ख्याती राज्यभरात आहे. कडक शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि समाज प्रबोधन याच्या माध्यमातून त्या आपली जबाबदारी पार पाडतायत. ठरवलेला निर्णय आहे की सगळ्यांसाठीच आपण सारखं राहायचं, मग ते कुठल्याही बॅकग्राऊंडचे असोत, मग हे सामान्य नागरिकांसाठी असेल किंवा आमच्याच अधिकारी किंवा अंमलदारांसाठी असेल. कोणाचंही पद, कोणाचीही शैक्षणिक बॅकग्राऊंड किंवा कोणाचं, मग त्याच्यामध्ये कोण स्त्री आहे का पुरुष आहे, कोण ह्या कम्युनिटीचा आहे का त्या कम्युनिटी, हा विचार आमच्याकडे नसतो आणि तो कोणाकडेच नसायला हवा. मोक्षदा आणि औरंगाबादचे मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांचा प्रेमविवाह. घराबाहेर जसा मोक्षदा यांचा दबदबा असतो तशीच घरातही त्यांचीच हुकूमत असते. ग्रामीण भागाची आपली आवड जपण्यासाठी आजही त्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी गाई, कोंबड्या आणि ससे पाळलेत. आपल्या मुलाला सुद्धा वेळ देता यावा यासाठी सुद्धा ते आग्रही असतात. अलग अलग फोरम वर अलग अलग भूमिका चांगली रीतीने पार पाडतात. तर त्याच्यामुळे SP म्हणून ते खूप कठोर आहे आणि वाईफ म्हणून ते खूप प्रेमळ आहे, बट वाईफ म्हणून ते मार्गदर्शक पण आहे माझी. तर त्याच्यामुळे आणि आई म्हणून ऑब्विसली लहान बाळासाठी एक चांगली आई पण आहे. तर जसं तुम्ही म्हणले की हिरो आहे, तर मोक्षदा पाटील हिरो म्हणून सर्व भूमिका चांगली रीतीने पार पाडतात. कोणत्याही दबावाला बळी न पडता महिलांनी आपापल्या क्षेत्रामध्ये भरारी घेत राहावं असं त्या निक्षून सांगतात. जन्मापासून ते तिचं लग्न, हुंडे, लग्नाचे खर्च हे सगळे विचार तिथे कुठेतरी थोडे थांबतील आणि तिच्या इतर गोष्टींसाठी जो पैसा साठवला जातो तो जर तिच्या शिक्षणात आपण दिला आणि तिला एक संधींचं मैदान नुसतं उघडं जरी करून दिलं तरी आपण बघू शकता की मुली कुठे नेऊ शकतात आणि त्या एकट्या नाही, तर तुम्हाला सगळ्या कुटुंबांना घेऊन त्या पुढे जातात. पोलीस खात्यात येऊ पाहणाऱ्या कित्येक मुलींसाठी मोक्षदा ह्या आदर्श आहे. आपली पॅशन आणि आपलं प्रोफेशन लीलया पेलणाऱ्या आणि आपल्या जगण्यातून अनेकींना घडण्यासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या मोक्षदा यांना News 18 लोकमतच्या शुभेच्छा. सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत, औरंगाबाद. तर मोक्षदा पाटील यांना खरंच एक कडक सॅल्यूट आणि यानंतर आता सन्मान करूयात ठाण्याच्या एका सुवर्ण कन्येचा, ज्यांचं नाव आहे मधुरिका पाटकर. कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत तिनं देशाच्या शिरपेचामध्ये एक सुवर्ण तुरा खोवलाय. मधुरिकाच्या अविश्रांत मेहनतीची दखल घेत तिचं नाव हे अर्जुन पुरस्कारावर सुद्धा लिहिलं गेलंय. टेबल टेनिसला वाहून घेतलेली टेबल टेनिसच्या रॅकेटवर निस्सीम प्रेम करणारी ही आहे मधुरिका पाटकर. ठाण्यासारख्या शहरात वाढलेली एक मध्यमवर्गीय मुलगी जिने वयाच्या 10व्या वर्षी टेबल टेनिसमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि सुरू झाली मधुरिकाची कठोर तपश्चर्या. मधुरिकाने आतापर्यंत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भारताचं नेतृत्व करत सुवर्ण, रौप्य पदकं यांची लयलूट केली आहे.
आधी तर मी खूप सारे स्पोर्ट्स खेळायचे जेव्हा मी लहान होते तेव्हा. तर जेव्हा मी फोर्थ स्टँडर्डमध्ये होते तेव्हा मी ठरवलं की टेबल टेनिसमध्येच करिअर करायचं आहे. म्हणजे आय वॉज सो अटॅच्ड टू दिस गेम की मला असं होत होतं की खेळाशिवाय माझं जग नाही आहे, विश्व नाही आहे, असं होतं. तपस्या तर खूप आहे, सॅक्रिफायसेस खूप आहेत. राष्ट्रीय चॅम्पियन होण्याचं स्वप्न पूर्ण होतानाच मधुरिकाच्या शिरपेचात अर्जुन पुरस्काराचा तुरा रोवला गेला. मुळातच लग्न झालं की खेळाडूचं करिअर संपतं, मात्र या बाबतीत मधुरिका प्रचंड नशीबवान ठरली आहे. मधुरिकानं लग्नानंतर आपली नवी इनिंग सुरू केली आणि पदकांची लयलूट सुरूच ठेवली. आपल्या यशाचं पूर्ण श्रेय मधुरिका आपले पती आणि सासूबाईंना देते. की लग्नानंतरही जेव्हा दोन्ही फॅमिलीजचा सपोर्ट मला मिळतं आणि आय डोंट हॅव टू थिंक अबाउट की फॅमिली पार्ट आणि काय, आणि फक्त मला माझ्या खेळावरतीच फोकस करायचा आहे, हे खूप एक ॲडेड बोनस आहे. खेळताना मधुरिकाची नजर ज्या पद्धतीने बॉलवर रोखलेली असते आणि आलेला बॉल ज्या चपळाईने ती परतवून लावते, त्याच पद्धतीने समाजातल्या महिलांनी आपल्यावरचे अत्याचार रोखण्यासाठी पुढे यावं अशी प्रतिक्रिया मधुरिका देते. महिलांना आतून स्ट्रॉंग राहायची गरज आहेच आहे, पण त्याच्याच बरोबर तुम्हाला सेल्फ डिफेन्स पण हे कळलंच पाहिजे. जर कोणी आलं तर यू हॅव टू यु नो अटॅक दॅट पर्सन फॉर युअर सेल्फ डिफेन्स. क्रीडा क्षेत्रातला दुसरा सर्वोच्च पुरस्कार हा मधुरिकाला मिळाला असला तरी सुद्धा आपलं टार्गेट हे फक्त राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार नसल्याचं ती विनम्रपणे सांगते. इतकंच काय तर जोपर्यंत टेनिस मधून ब्रेक घेणार नाही तोपर्यंत आई न होण्याचा निर्णय सुद्धा मधुरिकानं घेतलाय. खेळासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या भारताच्या या सुवर्ण कन्येला न्यूज 18 लोकमतचा मानाचा मुजरा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मधुरिकाच्या परिश्रमांना खरोखरच सलाम. आणि आता पुढची एक अशी गाथा आपण पाहणार आहोत, ती म्हणजे महाराष्ट्रातलं गडचिरोली म्हटलं तरी तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांच्या मनामध्ये एक भीती तयार होते. मात्र त्याच गडचिरोलीमधल्या अगदी दुर्गम भागामध्ये अवघ्या 23 वर्षांची लेक प्रवासी टॅक्सी चालवत दररोज 140 किलोमीटरचा प्रवास करते. अजूनही पुरुषी मक्तेदारी असणाऱ्या या क्षेत्रामध्ये ती करत असलेलं हे काम तिच्यातल्या जिगरबाज वृत्तीची प्रचिती देत. गडचिरोली दुर्गम प्रदेशातले हे रस्ते, पावलो पावली जिथे दहशत जाणवते त्याच रस्त्यांवरच्या ह्या गाडीचं स्टेअरिंग मुलीच्या हाती आहे. नाव किरण रमेश कुर्मा, वय 23 वर्ष. अर्थशास्त्रात MA केलेल्या किरणला घरच्या अडचणींचा सामना करावा लागला आणि त्यामुळे पुढचं शिक्षण घेता आलं नाही. दिल्ली आणि पंजाबला तिनं छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या, मात्र अचानक वडिलांचा अपघात झाला आणि किरणला घराचा आधार व्हावं लागलं. वडिलांच्या टॅक्सीचं स्टेअरिंग या कन्येनं हाती घेतलं आणि सोबतच घरातल्या अर्थचक्राची चाकही वेगानं फिरली. वेगुंठा टू सिरोंच्या 70 किलोमीटर येते. ज्यांना येणं अडचण होता पहिले, म्हणजे हे आमचे नक्षल एरिया आहे ना, आणि अजून जंगल बी राहते ना, आणि मी मुलगी आहे, तेवढं पहिले नाही का जास्त जमत नव्हता. रेगुंठा ते सिरोंचा असा दररोजचा एकूण 140 किलोमीटरचा प्रवास, डोंगर दऱ्या, दोन्ही बाजूंना जंगल, निर्जन रस्ते आणि कधी कधी असा चिखलाचाही सामना. अशा परिस्थितीतून किरण आपल्या प्रवाशांना
त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवते. डर क्यों लगेगा, मैं साथ में था ना कुछ दिन, वो कैसे चलाती पहाड़ी में कैसे चलाती ये सब देखता था. देखने के बाद मेरे को भरोसा लग गया ये चला सकती है, मैं नहीं रहने से. वडिलांच्या एका टॅक्सी पासून सुरू झालेला हा प्रवास आता किरणने 3 टॅक्सींपर्यंत आणून ठेवलाय. त्यामुळे आई बापही पोरीचं कौतुक करताना भावुक होतात. बेटे आहे तर आमको चिंता नाही आहे, हमारा छोटा बेटी लड़का है इसलिए हमको बहुत खुशी है, आनंद है. किरणच्या ह्या कामासाठी तिचा अनेक पुरस्कारांनी गौरव झालाय. उच्च शिक्षण असतानाही टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेणं हे तसं धाडसाचं काम. किरण सारख्या मुलीचं हे धाडस खरोखरच कित्येक घरातल्या मुलींसाठी दीपस्तंभ आहे. महेश तिवारी सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. कर्तव्य हा फक्त एक शब्दच नाही तर ते एक वचन सुद्धा आहे. आणि याच वचनाचा इमान राखत एक अंगणवाडी सेविका कोरोनाच्या काळात सुद्धा दररोज काम करत राहिली. एक छोटी नाव हाकत तिनं दररोज 18 किलोमीटरचा प्रवास केला आणि खेड्यापाड्यांवर राहणाऱ्या आपल्या भगिनींनी आपल्या भगिनींना तिनं पोषण आहार पोहोचवला. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा आणि धडगावला कुपोषणाचा शाप आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे इथल्या मातांना पोषण आहार मिळणार नव्हता, मात्र त्यांच्या मदतीसाठी रेणू वसावे देवदूताप्रमाणे धावल्या. चिमलखेडीतून जाण्यासाठी रोड नसल्यामुळे त्यांना रोज नावेतून 18 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. आपल्या कामात कोणतीही बाधा येऊ नये यासाठी रेणू यांनी एक नावच भाड्यानं घेतलीय. कोरोनामुळे लाभार्थी येत नाही अंगणवाडीत, मग घरी जाऊन मी त्यांना समजून सांगते, पोषण आहार घेऊन येते मी बोटीने. सहा वर्षाखालील मुलं आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याची देखभाल हे रेणू यांचं काम आहे. रेणू त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात, तसंच पोषणासाठी खुराकही त्या देतात. 25 बाळं आणि कुपोषित मुलं, 7 गर्भवती महिला यांच्या आरोग्यासाठी रेणू एप्रिल महिन्यापासून आठवड्यातले 5 दिवस 18 किलोमीटरचा प्रवास करतात. लाभार्थ्यांचा आहार जो आहे तो सगळ्यांना मी आहारापासून वंचित राहू देत नाही, सगळ्यांना पुरवते. आणि मला असं वाटतं की माझ्या अंगणवाडीमध्ये एक बी कुपोषित राहायला नको. लॉकडाऊनच्या काळात तब्बल 7 आदिवासी पाड्यांवर रेणू यांनी त्यांचं काम सुरू ठेवलंय. रेणू यांनाही एक मुलगा आहे. अनेक अडचणी असताना त्यांनी कर्तव्यात कसूर केली नाहीये. कोरोनामुळे महिला केंद्रावर येत नव्हत्या, त्यामुळे रेणू यांनी थेट महिलांच्या घरी जाऊन पौष्टिक आहार पोहोचवला. रेणू यांच्या अतुलनीय कार्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दखल घेतलीय. नर्मदेची श्रद्धेनं परिक्रमा केली तर त्या परिक्रमेत एका क्षणी नर्मदा मातेचं दर्शन होतं. कुणास ठाऊक नंदुरबारच्या या गावासाठी नर्मदेनं रेणुकेचं रूप तर घेतलं नसेल. कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या रेणू यांच्या कार्याला सलाम. निलेश पवार सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नंदुरबार. आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या आणि त्यामध्ये यश मिळवणाऱ्या किंवा वेगळी काहीतरी विशेष कामगिरी करणाऱ्या आणखी काही तेजस्विनींच्या यशोगाथा आपण पाहणार आहोत अगदी एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहतरा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर स्वागत. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्तानं
तेजस्विनींची यशोगाथा या आमच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत पुन्हा एकदा. आणि जेव्हा जेव्हा आपल्या कुटुंबावरती संकट येतं तेव्हा घरातली प्रत्येक स्त्री त्या कुटुंबाचा कणा होऊन उभी राहते. कोरोनाच्या संकटानं सुद्धा असंख्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना नवी आव्हानं दिली आणि त्यातलंच एक आव्हान होतं डॉक्टरी पेशाचं. आपल्या पेशाचं इमान राखत डॉक्टर पल्लवी सापळे यांनी या काळामध्ये केलेलं कार्य हे कित्येकांसाठी वरदान ठरलंय. कोरोनाच्या काळात सगळं जग एकीकडे लॉकडाऊन मध्ये अडकलेलं असताना ज्यांनी न थकता रात्रंदिवस मेहनत घेतली त्यातल्याच एक डॉक्टर पल्लवी सापळे. मुंबईतल्या जे जे रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून काम बघत असतानाच पल्लवी यांना कोविडच्या काळानं राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये काम करायची संधी दिली आणि कोरोनाच्या संकटाला त्यांनी आपल्या जिद्दीनं नामोहरम केलं. हे 100 वर्षातून एकदा येणाऱ्या या आजाराने मला जवळजवळ 8 ते 10 महाराष्ट्राच्या जिल्ह्यात काम करायची संधी दिली आणि सुदैवानी त्या प्रयत्नांना यश आल्यामुळे एक विद्यार्थ्याची जी भावना असते की मला खूप शिकायला मिळालं ती भावना घेऊन मी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेले. मुंबईतला त्यांचा कामाचा आवाका पाहून त्यांना सांगलीची सुद्धा जबाबदारी देण्यात आली. सांगलीमध्ये डॉक्टर पल्लवी सापळे यांनी कोविड आणि नॉन कोविड अशा स्वतंत्र व्यवस्था तयार केल्या. त्यानंतर अहमदनगरमध्ये त्यांनी खासगी डॉक्टरांच्या मदतीनं उपचार देणं सुरू केलं. पुढे औरंगाबादमध्ये कोरोना लॅबची स्थापना केली आणि त्यानंतर धुळ्यामध्ये विकेंद्रित आरोग्य व्यवस्थेच्या मॉडेलची सुद्धा डॉक्टर पल्लवी यांनी स्थापना केली. धुळे ह्यासाठी गरजेचं होतं कारण का जेव्हा बराचसा लेबर गेला तर धुळे हा बॉर्डरचा डिस्ट्रिक्ट असल्यामुळे असा एक अंदाज आहे की अंदाजे 12 लाख लोक धुळे जिल्ह्यातून मध्य प्रदेश गुजरात किंवा उत्तरेकडे गेली. त्यामुळे धुळ्यात केसेस वाढल्या होत्या आणि धुळे एकमेव फुल्ली फंक्शनिंग मेडिकल कॉलेज असल्यामुळे टेस्टिंग फक्त धुळ्यात होत होतं. कोरोनाच्या महामारीच्या संकटात भक्कमपणे पाय रोवून उभं राहून डॉक्टर पल्लवी यांनी आपल्या डॉक्टरी पेशाची शान राखली. आत्मविश्वास आणि कामातील सातत्य याच्या बळावर पल्लवी यांनी केलेल्या कामाचा गौरव आज राज्यभरात होताना दिसतो. कोरोनाच्या काळात निकरानं लढणाऱ्या या तेजस्विनीला News18 लोकमतचा सलाम. दीपक बोरसेसह ब्युरो रिपोर्ट News18 लोकमत धुळे. क्षेत्र कोणतंही असो जर तिनं ठरवलं तर ती आपापल्या क्षेत्रामध्ये अढळ स्थान मिळवू शकते हे सिद्ध झालेलं आहे. गृहिणी ते अगदी यशस्वी उद्योजिका असा प्रवास करणाऱ्या एका महिलेला आपण भेटूयात जिनं उत्तम व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर स्वतःचा उद्योग सुरू केला आणि तो मोठाही केला. भेटूयात पुण्याच्या उद्योजिका उषा काकडे यांना. मूळच्या पुण्याच्याच असलेल्या सौ उषा काकडे यांचं बांधकाम व्यवसायाशी असलेलं नातं तसं लहानपणापासूनच. त्यांचे वडील सीताराम धमाले हे बांधकाम व्यावसायिकच. त्यांना बघतच मोठ्या होणाऱ्या उषाताईंच्या मनात आपणही आयुष्यात नक्कीच भरीव कामगिरी करू शकतो याची जाणीव झाली. कालांतरानं त्यांचं लग्न पुण्यातील बांधकाम व्यावसायिक श्री संजय काकडे यांच्याशी झालं. सुरुवातीची 11 वर्ष त्या एक साधी गृहिणी म्हणून राहिल्या परंतु त्यांच्यातील काम करण्याची ऊर्जा मात्र त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी आपल्या घरच्या व्यवसायामध्ये हातभार म्हणून काम करायला सुरुवात केली. माझ्या लक्षात असं आलं की आपण हेल्दी फूड काय खातो आणि हेल्दी फूड काय खातो याच्यावरती मी थोडासा रिसर्च केला आणि तेव्हा लक्षात आलं की आपल्याला आपल्या आरोग्य हे किती महत्त्वाचं आहे. आणि मग मी स्वतःची फूड हिल नावाची एक कंपनी सुरू केली आणि याच्यामध्ये वॉलनट रॅगी सूप आणि चिला असे दोन वॉलनट रॅगी सूप हे एक पेटंट प्रोडक्ट आहे आणि चिला असे दोन पदार्थ ज्याच्यामध्ये ओमेगा 3 ओमेगा 6 कॅल्शियम आयन असे परिपक्व असलेला हा पदार्थ आम्ही लॉन्च केला आणि याच्यामध्ये मी जास्त भर हा महिलांना रोजगार ह्या माझ्या कंपनीतर्फे की महिलांना रोजगार कसा जास्त प्राप्त होईल या कंपनीद्वारे मी थोडासा त्याच्यावरती भर देणार आहे. उषा काकडे या 2004 सालापासून बांधकाम व्यवसायामध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. 2004 साली त्यांनी ग्रॅव्हिट्स कॉर्प या नावाची एक कंपनी स्थापन केली. आपल्या या कर्तृत्वामुळे
एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या उषा काकडे यांनी अनेक महिलांसमोर आदर्श निर्माण केलाय. महिला दिनाच्या निमित्तानं उषा काकडे यांना न्यूज 18 लोकमतचा मानाचा मुजरा. वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. या सगळ्या यशस्वी महिलांना न्यूज 18 लोकमतचा सलाम. आणि यासोबतच तेजस्विनींची यशोगाथा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.